नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की समजा मूल कन्या राशीचं असेल तर त्याचं एकंदरीत व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असते त्याची विचार कशा प्रकारचं असतील जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असेल आणि एकंदरीत व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असेल या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत या सर्व बारा राशींची जी मुलं असतात यांचं नेमका विचार कशा प्रकारे करतात आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतात त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या, या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की समजा मूल कन्या राशीचं असेल तर त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं तर लक्षात घ्या कन्या जी रास आहे जे कन्या राशीची मुलं असतात त्यांच्या सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बोलायला ते लवकर शिकतात म्हणजे त्यांचं बोलण्यावर ते खूप चांगल्या प्रकारचं कमांड असतं म्हणजे कुठे किती कसं बोलायचं आणि बऱ्याच प्रमाणात त्यांच्याकडे प्रश्न असतात लक्षात घ्या असं जरी पाहिलं तरी छोट्या मुलांमध्ये प्रश्न किंवा चिकित्सकृत्ती ही दिसूनच येते कारण जग हे त्यांच्यासाठी नवीन असतं प्रत्येक गोष्ट आणि ती जाणून घेण्याची कुवत किंवा आकलनशक्ती ही त्यांच्यामध्ये खूप चांगली असते चौकसपणा चिकित्सकपणा हा या मुलांमध्ये दिसतो परंतु कन्या राशीच्या मुलांमध्ये हा थोडासा जास्त दिसतो म्हणजे कित्येक वेळा जर का तुम्ही एखादी गोष्ट थोडीशी नजरे ॲड केली किंवा त्यांना टाळण्याचा जरी प्रयत्न करा तरी ते तुमच्या मागे लागतील म्हणजे आज उत्तर मला आज मिळालं नाही तर तुम्ही उद्या सुद्धा विचारेन परवा सुद्धा विचारेन तर त्यासाठी चौकसपणाची जी चिकाटी असते ती चिकाटी या कन्या राशीच्या मुलांमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते आणि कन्या राशीची जर का कन्या असेल म्हणजे कन्या राशी जर का तुमची मुलगी असेल तर विचारूच नका मग ती बोलण्याला बोलण्याला काही आवडणार नाही तिच्याकडे भरपूर प्रश्न असतील छोटे छोटे प्रश्न की जे तिच्याही काही किंवा तुमच्यासाठी ते अगदीच व्यर्थ असेल किंवा शुल्लक असतील असेही प्रश्न किंवा त्याची उत्तरं तिला हवी असतात आणि ती उत्तरं वरवरची नको असेल म्हणजे एखाद्या जर का प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज सा, 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 सांगून जर का स्वतःची मान काढून घेतली तरी सुद्धा ते मागे लागतील आणि त्या गोष्टीचे जोपर्यंत पूर्ण त्यांना जशा अपेक्षित आहे तसं उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते त्याचा माग तुमचा माग सोडणार नाहीत आणि चिकित्सक असतात आणि तार्किक सुद्धा असत म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर का त्यांना मिळालं मग तर्क ते विचार करतले की हे उत्तर बरोबर आहे की नाही ही गोष्ट यांच्यामध्ये दिसून येते दुसरी म्हणजे चिकित्सकपणा चौकसपणा आणि बोलका स्वभाव हा दिसून येतो कम्युनिकेशन स्किल खूप यांच्याकडमध्ये चांगलं असतं म्हणजे कोणाशी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणाशी किती बोलायचं कसं बोलायचं था, कुठे थांबायचं था, आणि काय बोलायचं हे यांना नेमकं ठाऊक असतं आणि फार पटकन म्हणजे लवकर ते शिकतात की कुठल्या व्यक्तीबरोबर किती बोलायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलून ते समोरच्याकडून सगळे माहिती करून घेतील परंतु आपलं काय आहे आपल्या मनात काय आहे आपल्याला काय वाटतं स्वतःची माहिती सहसा सांगणार नाहीत आणि समोरच्याला बोलण्याने ते बरोबर ओळखतात की समोरचा माणूस कितपत आहे कसा आहे आणि त्याला अपेक्षित काय आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी दिसत आणि हसत हसत बोलण्याची वृत्ती या, या मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते त्याच्यामुळे त्यांचा जो स्वभाव असतो हा समोरच्याला हलका फुलका वाटतो स्वभाव सुद्धा हलकाफुलका असतो मुळामध्ये परंतु माहिती संकलन यांच्याकडे बऱ्याच प्रमाणात केलं जातं कधी कधी त्यांच्या बुद्धीची चुनूक एवढी जबरदस्त असते की कधी कधी त्यांच्या पालकांना किंवा आई वडिलांना सुद्धा या संदर्भातले प्रश्न पडतात की या मुलांनी एवढ्या कमी वयात लहान वयामध्ये एखाद्या गोष्टीबद्दलचं कितीतरी ज्ञान जमा केलेलं आहे आणि त्याची त्यांना चौक त्यांना त्यांना पत्ता नसतो आणि हा जो स्वभाव हा जो स्वभाव फक्त फक्त आई वडिलांकडे असतो असं नाही त्यांना मिळणाऱ्या कुठल्याही लोक व्यक्तींकडून ही अशा प्रकारची माहिती ते घेतच असतात आणि माहितीचा साठा यांच्याकडे होतच असतो त्यामुळे फार कमी वयामध्ये आपली ती मतं म्हणतात म्हणजे कुठल्याही परिस्थितीबद्दल असेल किंवा काय आणि ती मतं ही सिद्ध सुद्धा करून दाखवतात तर अशा प्रकारचं आणि यांच्याकडे व्यवहारिक बुद्धिमत्ता खूप चांगली प्रकार, चांगल्या प्रकारची असते म्हणजे यांना असं सांगावं लागत नाही की पैसे जास्त खर्च करू नकोस किंवा पैसे वायफळ करू नकोस किंवा पैशांनी जास्त पैसे खर्च केले पैसे कमावला किती वगैरे लागतात एक साधारणपणे जे पालक मुलांना सांगत असतात ती सांगण्याची वेळ सहसा कन्या राशीच्या मुलांवरती येत नाही कारण त्यांना ठाऊक असतं की पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे आणि कसे बचत करायचे आणि कशाप्रकारे बचत करायची अर्थात त्यांची ती बालबुद्धी असते पण पर... पैसे साधारण कसे खर्च करायचे हे यांना साधारण ठाऊक असतं आणि राहणीमान असतं ते राहणीमानाबद्दल सुद्धा जास्त चौकस नसतात फक्त या राशीमध्ये चित्र जे नक्षत्र येतं ते चित्र नक्षत्राची जे मुलं असतात ही थोडीशी राह त्यांचं राहणीमान थोडस व्यवस्थित असतं आणि यांचं रंगरूप सुद्धा फार व्यवस्थित असतं म्हणजे नीट नेटके राहणं व्यवस्थितपणा असणं हा या चित्र नक्षत्रामध्ये जो गुणधर्म असतो तो जास्त प्रमाणात दिसून येतो अर्थात या राशीमध्ये एकूण तीन नक्षत्र नुण येतात उत्तरा हस्त आणि चित्रा पैकी हस्त जे नक्षत्र असतं हे साधारण अगदी शांत असतं शांत शान्ता म्हणजे बोलायला शांत नाही मनाने शांत असतं किंवा छोट्या मोठ्या गोष्टींचा प्रभाव यांच्यावरती लगेच पडतो अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा प्रभाव त्यांच्यावरती लगेच पडतो आणि त्या संदर्भातला जाणून घेण्याची वृत्ती सुद्धा यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते उत्तराचे नक्षत्र असतं ते साधारण आता सांगितलंय गुणधर्म त्यामध्ये असतात जास्त प्रमाणात चित्र नक्षत्राचे जे मुलं असतात यांच्याकडे चिकित्सापणा सुव्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा खूप जास्त असतो परंतु त्यांच्याकडे तैं, जी चिकाटी असते प्रश्न किंवा उत्तरं जाणून घ्यायची ती जबरदस्त असते हस्तनक्षत्राच्या बाबतीमध्ये थोडासा कधी कधी आळशीपणा ज्याला आपण म्हणतो ठीक आहे बघू करू अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात या थोडासा जास्त दिसून येतील किंवा शारीरिक त्याच्या संदर्भात म्हणजे शारीरिक व्याधी किंवा थोडासा घाबरटपणा म्हणतो कन्या राशीमध्ये संपूर्णपणे तसं पाहिलं तर घाबरटपणा हा दिसून येतो ये ना अंग मेहतीची कामं तशी पसंत पडत नाही किंवा कन्या राशी जी मुलं असतील ही जास्त ज्याला आपण खेळ म्हणजे अं खेळ मैदानावरचे खेळ असतात ते जास्त ते खेळणार नाही खेळतील पण जास्त प्रमाणात खेळणार नाही इतर राशीची जी मुलं असतील त्यांच्या तुलनेमध्ये कन्या राशीची जी मुलं असतील ही तेवढ्या प्रमाणात खेळणार नाहीत लवकर मलू लागतात परंतु भाषेवरती किंवा ज्याला आपण डिप्लोमेसी वगैरे ही या नक्षत्र ही या राशीच्या मुलांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट का जमत नाही किंवा का जमते याचा अतिशय मार्मिक उत्तर या मुलांकडे नेहमी तयार असतं तर तो एक जे चुणूक बुद्धीची ती चुणूक या मुलांमध्ये चांगल्या प्रमाणात दिसते जास्त प्रमाणात दिसते आणि हळूहळू ती मुलं जशी जशी मोठी होतात तशी तशी त्यांच्यामध्ये ही जी वृत्ती आहे ती चांगल्या प्रकारे दिसून येते आणि बोलकेपणा दुसऱ्याशी कम्युनिकेशन लवकर करणं हजर जबाबीपणा हा या नक्षत्रामध्ये दिसून येतो आणि थोडंसं विडंबन सुद्धा दिसत दिसून येतं विडंबनात्मक दृष्टी म्हणजे एखादं वैगुण्य असेल तर ते ने नेमकं वैगुण ने ने किंवा विनोदी स्वरूपात सांगणं विनोदी शब्दांमध्ये सांगणं हे यांची हातोटी या नक्षत्रांच्या मुलांमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतात आरोग्याच्या संदर्भात पोटाच्या संदर्भातल्या व्याधी या मुलांमध्ये जास्त दिसून येतात किंवा थोडंफार ऍलर्जिक असं म्हणजे अपचन किंवा का हा पण प्रकार दिसतो आणि स्किन अॅलर्जी वगैरे म्हणतो तो प्रकार या नक्षत्रांच्या मुलांमध्ये थोडासा दिसून येतो मगाशी सांगितल्याप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातल्या व्याधी ह्या थोड्याफार वरचेवर या मुलांमध्ये दिसून येतो म्हणजे कुठल्याही प्रकारचा समजा साथ आली तर पहिलं जो पेशंट असेल जो तुमच्या घरामध्ये असेल जर तो कन्या राशीच तुमचं मुलं असेल त्या संदर्भात ते सांगता येईल परंतु शालेय जे शिक्षण असतं किंवा शालेय ज्या गोष्टी असतात त्यामध्ये ही जी मुलं असतात मगाशी सांगितल्याप्रमाणे बुद्धीची रास किंवा बौद्धिक रास असल्यामुळे ज्याला आपण ग्रास्पिंग किंवा आकलनशक्ती ग्रहणशक्ती खूप चांगल्या असते त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत काही फारसं यांना काय प्रॉब्लेम असतो पण चिकाटी म्हणतो ज्याला आपण कंटिन्युअस करणं हार्ड वर्किंगपणा हा थोडासा यांच्यामध्ये कमी असतो शारीरिक मेहनत ही यांना तशी जमत नाही आणि ती जर का त्यांनी केली तर लवकर मलुल होतात लवकर थुकून जातात हा प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो थोडंसं आणि निर्णय क्षमता थोडीशी कमी असते म्हणजे एखादी गोष्ट तर मी त्याला विचारली ही करशील का ही करायचीच आहे वगैरे वगैरे तर ती त्यांना स्वतःहून काही लवकर ते म्हणजे त्याच्या संदर्भातला निर्णय घेत नाही म्हणजे कुठला गोष्टी कुठल्याही गोष्टींनी पूर्णपणे भारून जाणं आणि त्याच्या बरोबर त्याच्यासाठी भिन्न पूर्णपणे शंभर टक्के देऊन काम करणं हे सहसा त्यांना जमत नाही म्हणजे ही गोष्ट थोडीशी वेगळी असतात काही राशींमध्ये कसं असतं की एखादी गोष्टी समजा त्यांचा कुठे अपमान झाला किंवा त्यांना डिवचलं गेलं किंवा एखादी गोष्ट त्यांना करावी वाटली तर पूर्णपणे स्वतःला झोकून देतील मग ते मागे पुढे बघणार नाही आणि त्यासाठी पूर्ण काम सुद्धा करतील परंतु ही गोष्ट ही कन्या राशीच्या मुलांमध्ये तेवढी दिसून येत नाही म्हणजे ही जी मुलं असतात कन्या राशीची मुलं ते अशा प्रकारचं काय झालं तर त्याचा थोडासा तार्किक त्याने विचार करतात लॉजिकल थिंकिंग करतात मग ती जी गोष्ट आहे ती गोष्ट बरोबर आहे की नाही आणि कितपत बरोबर आहे झोकून देणं आणि पूर्णपणे स्वतःला त्रास हो करून घेणं इतपत काही गोष्टी त्या करत नाही परंतु त्याच्यातल्या व्यवहारिक जो दृष्टिकोन आहे तो व्यवहारिक दृष्टिकोन ना बरोबर जमतो मग अशी सांगितल्याप्रमाणे ही जी मुलं असतात थोडीशी प्रॅक्टिकल असत प्रॅक्टिकल पैशाच्या संदर्भातले सुद्धा असत किंवा त्याच्यामुळे वाया जाणं हा प्रकार या मुलांमध्ये सहसा दिसून येत नाही अर्थात कुंडलीमध्ये बाकीचे सुद्धा ग्रह असतात मग कारण चंद्रावरून नुसतं सांगणं हे थोडंसं चुकीचं ठरेल परंतु संपूर्ण जे व्यक्तिमत्व वाया जाणं वगैरे हा प्रकार कन्या राशीच्या मुलांमध्ये तसं दिसून येत नाही आई वडील पालक जसे सांगतील त्याप्रमाणे ते पुढे जाणारे असतात आणि फक्त यांच्याबद्दल होतं काय यांचे जे महत्वपूर्ण निर्णय असतात हे सहसा पालकांनी घेतलेले चांगले असतात कारण यांच्याकडे निर्णय क्षमता थोडीशी कमी असते पालकांकडून मुलांच्या संदर्भात जी अपेक्षित गोष्ट असते म्हणजे अभ्यास व्यवस्थित करावा किंवा अभ्यासामध्ये पुढे जावं वगैरे वगैरे तर तो जो प्रकार असतो तो प्रकार कन्या राशीच्या संततीमध्ये जास्त दिसून येतो अगदीच मोठे जरी झाले या मुलं हे जे मुलं असतात तरी सुद्धा निर्णय क्षमतेच्या बाबतीत त्यांच्या पॅरेंट्स किंवा त्यांच्या मुलां त्यांच्या आई वडिलांना किंवा पालकांना या संदर्भातले ते विचार विचारतात असतात त्या गोष्टीबद्दल तर अशा प्रकारे साधारण कन्या राशीची मुलं असतात ती दिसून दिसून येतात करिअर ओरिएंटेशन वगैरे खूप चांगलं असतं आणि अभ्यासामध्ये सुद्धा फार पुढे वगैरे किंवा वरच्या गोष्टी वगैरे ते करू शकतात तर अशा प्रकारे ही जी मुलं असतात ही कन्या राशीची असतात त्याचप्रमाणे या व्यतिरिक्त समजा त्यांच्या कुंडलीमध्ये किंवा त्यांच्या स्वभावामध्ये काय तुम्हाला फरक दिसून येत असेल किंवा वेगळा काही प्रकार दिसत असेल तर त्यासाठी त्यांची जी कुंडली आहे ती पाहणं गरजेचं ठरतं कारण या ज्या राशी या राशी फक्त आणि फक्त चंद्र ठरतात प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र व्यतिरिक्त सुद्धा बाकी अकरा ग्रह असतात आणि ते आपापल्या परिणेत कुंडलीचे पर प्रभाव हे करत असतात मग ते प्रभाव कोणते आहेत कशा प्रकारचे आहेत हे जाणून घेणं सुद्धा आवश्यक ठरत तर मित्रांनो हे होतं कन्या राशीची मुलं ही नेमकी स्वभावची कशा असतात किंवा त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद